नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाच्या संपूर्ण चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर काही स्पर्धा परीक्षेसाठी येणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक एक. मुलींच्या श्रेणीत डोळे बांधून रोलर स्केटने जलद गतीने 400 मीटरसाठी नवीन गिनीज विक्रम कोणी रचला आहे? पर्याय आहेत अरुंधती भट्टाचार्य, ओजल सुनील नलावडी, मेघना रॉय आणि लेसी इव्हान्स. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, ओजल सुनील नलावडी. कर्नाटकच्या हुबळी या शहरात ओजल सुनील नलावडी हिने मुलींच्या श्रेणीत डोळे बांधून रोलर स्केटने जलद गतीने 400 मीटरसाठी नवीन गिनीज विक्रम रचला आहे. तिने केवळ 51 सेकंदात हे अंतर पूर्ण केले आहे. प्रश्न क्रमांक दोन. कोणत्या राज्य सरकारने नाडू नेडू कार्यक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ओंगोलो जिल्ह्यात नाडू नेडू कार्यक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे. शैक्षणिक सुधारणा करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये इयत्ता 1 ते 6 यांच्यामध्ये इंग्रजी माध्यम सादर करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक तीन. कोणत्या राज्य सरकारने ई गन्ना ॲप तयार केले आहे? पर्याय आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्य सरकारने राज्यातल्या ऊस उत्पादकांसाठी ई गन्ना ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून साखर कारखानदारांना शेतकऱ्यांशी थेट जोडण्यात येणार आहे, जेणेकरून मध्यस्थी वगळता येणार आहे. प्रश्न क्रमांक चार. कोणत्या राज्यात जगातला प्रसिद्ध बाली जत्रा उत्सव साजरा केला जातो? पर्याय आहेत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, मेघालय आणि ओडिशा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, ओडिशा. ओडिशा राज्याच्या कटक या शहरात बाली जत्रा भरवली जाते. ही वार्षिक उत्सव महानदीच्या काठी साजरा केला जातो. प्राचीन काळात नाविकांनी आग्नेय आशिया प्रदेशातल्या बालीला पहिल्यांदा भेट दिली होती, त्यानिमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पाच. खालीलपैकी कोणत्या राज्यात रोसोगोल्ला दिवस साजरा करण्यात येतो? पर्याय आहेत पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि आसाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पश्चिम बंगाल. 14 नोव्हेंबर 2017 पश्चिम बंगाल या राज्याची ओळख असलेले रोसोगोल्ला म्हणजेच रसगुल्ला या मिष्टान्नाला भौगोलिक संकेत टॅग प्राप्त झाले होते. पश्चिम बंगालचे बंगालासार रसगुल्ला मिष्टान्न जगभरात प्रसिद्ध आहे. टॅग मिळाल्याचा दिवस साजरा करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2019 रोसोगोल्ला दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी रसगुल्ल्याचे शोधक मानले जाणारे नोबिनचंद्र दास यांच्या पुतळ्याचा सन्मान करण्यात आला. दार्जिलिंग चहा हे GI टॅग मिळवणारे पहिले उत्पादन आहे. प्रश्न क्रमांक सहा. भारतातल्या कोणत्या राज्याने शिशु सुरक्षा ॲप तयार केले आहे? पर्याय आहेत मेघालय, आसाम, महाराष्ट्र आणि नागालँड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, आसाम. आसाम राज्य आयोगाने लहान मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी शिशु सुरक्षा या नावाने एक मोबाईल ॲप तयार केले आहे. येणाऱ्या पिढीच्या संरक्षणासाठी नैतिक जबाबदारी घेण्यास नागरिकांना सक्षम बनवणे या ॲपचा हेतू आहे. या ॲपद्वारे लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी कोणालाही तक्रार दाखल करता येते. प्रश्न क्रमांक सात. कोणती व्यक्ती 2020 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत? पर्याय आहेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो 2020 भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रश्न क्रमांक आठ. कोणत्या संस्थेने हेल्थ अँड क्लायमेट चेंज 2019 या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला? पर्याय आहेत लॅन्सेट काउंटडाऊन, क्लायमेट इंटरनॅशनल, युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज आणि क्लायमेट ट्रान्सपरन्सी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, लॅन्सेट काउंटडाऊन. लॅन्सेट काउंटडाऊन या संस्थेने हेल्थ अँड क्लायमेट चेंज 2019 या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात असे दिसून आले आहे की आजच्या काळात जन्मलेल्या बाळांचे आरोग्य बदलत्या वातावरणाद्वारे पारिभाषित केले नाही. हवामानातला बदल बालकांच्या आरोग्यास हानी पोहोचवित आहे. वाढत्या तापमानामुळे बालकांना कुपोषणाचा सामना करावा लागणार आहे, जे की आजही 5 वर्षाखालील मृत्यूंपैकी 2/3 प्रमाणात मृत्यूसाठी कारणीभूत आहे. तसेच अशा वातावरणात संसर्गजन्य रोगांचाही प्रसार जास्त होतो. प्रश्न क्रमांक नऊ. कोणती संस्था किनारपट्टीलगत असलेल्या 3 राज्यांमध्ये हवामानाशी जुळवून घेण्यासाठी भारताला वित्तपुरवठा करणार आहे? पर्याय आहेत
ग्रीन क्लायमेट फंड, जागतिक बँक, जागतिक हवामान संघटना आणि जर्मन बँक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, ग्रीन क्लायमेट फंड. ग्रीन क्लायमेट फंड ही संस्था किनारीपट्टीलगत असलेल्या आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा या तीन राज्यांमध्ये हवामानाशी जुळवून घेण्यासाठी भारताला वित्तपुरवठा करणार आहे. ही संस्था भारताला 43 अब्ज डॉलर एवढा निधी देणार आहे. हा प्रकल्प किनारपट्टी भागात राहणाऱ्या सुमारे 10 दशलक्ष लोकांचे जीवन बदलू शकतो. हा प्रकल्प संयुक्त राष्ट्रसंघ हवामानविषयक बदल करार कार्य चौकट अंतर्गत चालणार आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या ठिकाणी 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे? पर्याय आहेत पुणे, गोवा, मुंबई आणि नवी दिल्ली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोवा. 20 ते 28 नोव्हेंबर 2019 या काळात पणजी म्हणजेच गोवा येथे 50वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच IFFI आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचा विशेष विषय एक भारत श्रेष्ठ भारत हा आहे. डिस्पाईट द फॉग हा IFFI मध्ये दाखवला जाणारा पहिला चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या ठिकाणी 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते? पर्याय आहेत नवी दिल्ली, पुणे, कानपूर आणि चेन्नई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. नवी दिल्लीत 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. भारत व्यापार जाहिरात संस्था म्हणजेच ITPO तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस या कार्यक्रमाची ही या वर्षाची संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 12, अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह व गोंदिया तालुक्यात अंबोरा येथे खालीलपैकी काय आहे? पर्याय आहेत भारत संशोधन केंद्र, मॅग्नेट शुद्धीकरण, मत्स्यबीज प्रजनन केंद्र आणि तांदुळाची बाजारपेठ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मत्स्यबीज प्रजनन केंद्र. अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह व गोंदिया तालुक्यात अंबोरा येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 13, राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलाविण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे? पर्याय आहे लोकसभा सभापती, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपती. राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे. प्रश्न क्रमांक 14, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या जिल्ह्यातून झाली? पर्याय आहेत सांगली, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी पुणे या जिल्ह्यातून सुरू झाली. WTO चे संपूर्ण नाव काय आहे? पर्याय आहेत वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, वर्ल्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड ट्रॅफिक ऑर्गनायझेशन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. WTO चे संपूर्ण नाव म्हणजेच फुलफॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.